आज 7 ऑक्टोबर 2021 त्रुटीपूर्तता मंत्रालयात पाठपुरावा जो आहे तो शिक्षक संघटनांकडून करण्यात आलेला आहे, त्याची माहिती शिक्षक संघटनांकडून समोर आलेली. त्याचसोबत अघोषितची तपासणी अजून किती दिवस चालते, कारण आंदोलनाला जर बघितलं पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी शिक्षकांचं गेल्या 25-30 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. अजून या अधिकाऱ्यांना केव्हा शिक्षकांची दया येते हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे. त्यामुळं सद्यस्थिती काय आहे, कोणत्या कोणत्या याद्या मंत्रालयात गेलेल्या आहे, कोण अपात्र होऊ शकतं, कोणाला त्रुटीपूर्त कोण त्रुटीमध्ये जाऊ शकतं याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वात प्रथम त्रुटीपूर्तता मंत्रालयातील पाठपुरावा शिक्षक संघटनेकडून करण्यात आलेला आहे. गेल्या 4-5 दिवसापासून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी देखील अत्यंत महत्त्वाचे उपस्थित होते आणि त्याचसोबतच शिक्षक आमदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. या पाठपुराव्याकरिता गेले 4-5 दिवस सातत्याने पाठपुरावा जो आहे तो चालू होता. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर शिक्षक आमदारांपैकी विक्रम काळे, त्याचसोबत डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचसोबत बाळाराम पाटील, त्याचसोबत जयंत आसगावकर, अभिजित वंजारी, किशोर दराडे असे इतर देखील शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि या पाठपुराव्याला काही प्रमाणामध्ये गती जी आहे या कामामध्ये ती मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र यशापासून अजूनही त्रुटीपूर्तता ज्या आहे त्या खूप दूरवरती पाहायला मिळत आहे. यामध्ये जी शिक्षक संघटनांकडून माहिती सांगण्यात आलेली, तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 4-5 दिवसापासून हा पाठपुरावा चालू होता. तर यामध्ये सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मुंबई मंत्रालय या ठिकाणी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जी फाईल अर्थमंत्र्यांकडे पर्यंत पोहोचलेली होती, मात्र ती फाईल पुन्हा अर्थ खात्यामध्ये आली आणि अर्थ खात्यामधील अधिकाऱ्यांनी आपलं डोकं वापरून त्यावरती पुन्हा शेरे मारले आणि शेरे मारून ही फाईल पुन्हा शिक्षण विभागाकडे पाठवून दिली. यामध्ये प्रामुख्याने या शेरे जे आहे ते जी संख्या आहे, संख्येतील तफावतीचा शेरा याविषयी माहिती समोर येत आहे. आणि अशा पद्धतीचा शेरा मारून ही फाईल पुन्हा ही प्रामुख्याने यामध्ये सांगण्यात आलेली का माध्यमिक मध्ये हे शेरे जे आहे ते मारल्याची पाहायला मिळत आहे शेरे. तर आता या फाईल पुन्हा शिक्षण विभागाकडून आलेल्या आहेत. त्या संदर्भात जे सचिव आहे शिक्षण विभागातील त्यांच्या समवेत बैठक झालेली होती. मुख्य सचिव, उपमुख्य सचिव यांच्या समवेत सुद्धा शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. आणि ही बैठक होण्याआधी शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई यांच्या समवेत शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आणि शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना पुन्हा सांगण्यात आलं का ही जी फाईल अर्थ खात्याकडून अर्थमंत्र्यांपर्यंत पोचली होती त्यावरती पुन्हा शेरे आलेले आहे, ती फाईल पुन्हा मागा आलेली. तर त्याविषयी बोलताना शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं की आपल्याला अजितदादा पवार यांच्यासमोर ती एक बैठक जी आहे ती घ्यायची आहे आणि त्याची जबाबदारी ही जे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे औरंगाबाद विभागाची यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळं ही बैठक जेव्हा लागेल त्यावेळेस आपण ही जे सर्व प्रश्न आहे अनुदानाची त्याविषयी चर्चा करूयात. आणि त्यावेळेस सर्व जे शिक्षण विभागातील सचिव आहे, अर्थ विभागातील सचिव यांच्यासमोर सुद्धा ही बैठक जी आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची बैठक आपल्याला घ्यायची, जेणेकरून ही अनुदानाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील. तर त्याविषयी स्वतः विक्रम काळे यांनी देखील या जे अर्थमंत्री आहे तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली होती. आणि भेटीदरम्यान जे प्रश्न सांगण्यात आलेले होते, अघोषित शाळा अनुदानासह घोषित करणे, त्रुटीपूर्तता शाळा अनुदानासह घोषित करणे, त्याचसोबत इतर देखील जुने पेन्शन योजनेचे प्रश्न हे त्यामध्ये घेतलेले होते. मात्र जो प्रचलित धोरणाचा प्रश्न आहे त्याविषयी मात्र चर्चा झालेली नव्हती, कारण स्वतः विक्रम काळे जे शिक्षक आमदार आहे औरंगाबाद विभागाचे यांनी एक माहितीपत्रक शिक्षकांच्या माहितीकरिता सोशल मीडियामध्ये व्हायरल केलेलं होतं, त्यामध्ये अघोषितचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळं आता या अघोषितचा प्रश्न देखील मार्गी लावणं देखील महत्त्वाचं असणार आहे, तोही विषय या अजेंड्यावरती आला पाहिजे. त्यानंतर आता भेटीविषयी मात्र भेट कधी होईल याविषयी मात्र शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी कुठल्याही पद्धतीची माहिती मात्र सांगितलेली नाही. का भेट 7 दिवसांनी होणार आहे, का महिन्याने होणार आहे, का भेटीला वेळच भेटलेला नाही आहे, भेटीचा अपॉइंटमेंट आपल्याला दिलेली नाही आहे,
तर अशी कुठली माहिती जी आहे ती मात्र समोर येऊ शकलेली नाहीये, त्यामुळे ही भेट होणं तर खूप गरजेची. मात्र हे होत असताना दुसरीकडे शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी यांनी शिक्षण विभागातील सचिव यांच्यासमोर बैठक घेतली, त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आता ज्या काही शेरे मारलेले आहे त्याचे सर्व कागदपत्र जे आहे ते जोडून ही पुन्हा फाईल अर्थ खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर जोपर्यंत अर्थमंत्री या फाईलला ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत अधिकारी जे आहे ते काही ना काहीतरी डोकं जे आहे या फाईलला लावत राहणार आणि ही फाईल शिक्षण खात्याकडे परत पाठवतच राहू शकतील असे संभाव्य धोके जे आहे ते काही ठिकाणी वाटत आहे. आणि त्यामुळं अर्थमंत्र्यांची भेट होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी जी आहे ती शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे आता शिक्षक आमदार विक्रम काळे यांना अपॉइंटमेंट अजितदादा पवार यांची कधी भेटती शिक्षकांच्या प्रश्नाकरिता हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. आणि जेव्हा अजितदादा पवार या फाईलला ग्रीन सिग्नल देतील त्या वेळेस ही फाईल जी आहे ती सर्व पूर्तता करून काही दिवसामध्येच काही मिनिटांमध्ये ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सहीला जाऊ शकते, त्यावरती सही होऊन त्याचा शासन निर्णय हा निर्गमित होऊ शकतो. मात्र त्या वेळ कधी येतो आहे त्याचा जो कालावधी असणार आहे तो किती असणार आहे हे मात्र अजूनही अनुत्तीर्णच आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे अघोषित शाळांची तपासणीचा शेवट कधी होणार आहे. शिक्षक जे आहे महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक ही तपासणी कधी संपते याकडे लक्ष ठेवून आहे. मात्र यामध्ये प्राथमिक विभागाची जी माहिती आहे ती मंत्रालयामध्ये पाठवलेली आहे असं स्वतः शिक्षण विभागातील म्हणजेच आयुक्त कार्यालय संचालक कार्यालय या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं. राहिलाय प्रश्न उच्च माध्यमिकचा, उच्च माध्यमिकची तपासणी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे, ती देखील लवकरात लवकर होऊ शकते. मात्र माध्यमिक विभागाचे जे शिक्षक आहेत त्यांची तपासणी जी आहे ती कधी होईल याविषयी मात्र अजूनही अनिश्चितता आहे. कारण याचं कारण देखील तसं महत्त्वाचं आहे, कारण जे अघोषित शिक्षक आहे ते आंदोलनाला त्या ठिकाणी कमी संख्येने उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करायला देखील माध्यमिकचे शिक्षक, कारण संख्या जी आहे सगळ्यात जास्त प्रस्तावांची संख्या ही माध्यमिकची आहे आणि आंदोलनाला उपस्थिती सर्वात कमी ही माध्यमिकची आहे. त्यामुळे माध्यमिकची तपासणी कधी होईल हे मात्र अनिश्चितच आहे, कारण त्याला उद्या भविष्यात या शाळा अपात्र झाल्या तर त्याला जबाबदारी देखील जे घरी बसलेले व्हॉट्सअप फेसबुकवरती बसलेले जे शिक्षक आहेत त्यांना पगार नको आहे की काय असा प्रश्न इतर शिक्षकांना पडलेला आहे. त्यामुळे त्या जर शाळा अपात्र झाल्या तर त्याला जबाबदार आणि त्यानंतर त्या स्वयंघोषित झाल्या तर त्याला जबाबदार फक्त माध्यमिक शिक्षकच राहतील, कारण त्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती खूप कमी आहे. पाठपुरावा जो करायला पाहिजे संचालक कार्यालय या ठिकाणी तपासणीचा तो खूप कमी आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये माध्यमिकच्या तपासणीचं काय होतं, त्यासोबतच ज्या काही शाळा आहेत त्यांची ज्यामध्ये त्रुटी येईल या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकच्या त्या देखील या ठिकाणी त्या संदर्भात लवकरात लवकर कॅम्प लावला जाईल आणि कॅम्पमध्ये या त्या शाळांच्या ज्यांच्या त्रुटी निघाल्या आहेत त्या त्रुटी पूर्तता करून त्यांची तपासणी पूर्ण करून त्याही माहिती आयुक्त कार्यालयाकडून मंत्रालयात पाठवली जाईल असे देखील शिक्षक संचालक आणि त्यासोबत शिक्षण आयुक्त यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता ही तपासणी माध्यमिकची आणि उच्च माध्यमिकची कधी पूर्ण होती हे काही अजूनही समजू शकलेलं नाही आहे. अजून त्या ठिकाणी जे अघोषित शिक्षक आहे प्राथमिक उच्च माध्यमिक आणि काही प्रमाणामध्ये माध्यमिकचे शिक्षक हे आंदोलन करत आहे, त्यामुळं तरी हे काम सध्या सुरू आहे. मात्र आंदोलन जर बंद केलं तर मात्र ही तपासणी कधी पर्यंत चालेल, ही 2022 पर्यंत चालेल, 23, 24, 25, 26, 19 सांगू शकत नाही. त्यामुळे अघोषित शिक्षकांना जर आपला प्रश्न मिटवायचा असेल तर आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नाही असं स्वतः अघोषित शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी आंदोलन करत आहे संचालक कार्यालय पुणे या सर्व शिक्षकांकडून अघोषित शिक्षकांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे घरी बसणाऱ्या व्हॉट्सअप फेसबुकवरती आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना की आपण लवकरात लवकर जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा आणि आपला प्रश्न जो आहे तो सोडवून घ्यावा. उद्या ज्या शाळा अपात्र होतील तर त्या वेळेस कोणत्याही शिक्षकांनी अघोषित शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आंदोलन करतायत संघटनेला कोणीही विचारू नाही का आमची शाळा का अपात्र झाली, कारण याकरिता आपणच फक्त जबाबदार असाल, पुढची जबाबदारी अपात्र झाल्यानंतरची ही सर्व आपली असेल असे स्वतः अघोषित शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आंदोलन करत आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे.